आता सांगली मध्ये एक महत्त्वाची बातमी, सांगलीतल्या शिरगाव मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, इतकं की एका ठिकाणाहून दुसरीकडे बोटीने जावं लागतंय। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिरगाव परिसराची पाहणी केली। जयंत पाटलांनीही बोटीनेच हा प्रवास केला। सर्व परिसराचा झालेल्या नुकसानीचा त्यांनी आढावा घेतला। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। सांगली जिल्ह्यातील अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत। शिरगावमध्ये जयंत पाटील आता पाहणी करणार आहेत। आपल्यावर जयंत पाटील आहेत सर, पाहणी करताय, काय परिस्थिती सर? कालपासून लोक गाव सोडण्यासाठी आम्ही प्रवृत्त करतोय। बरीचशी लोक परवा रात्रीपासून हळूहळू बाहेर गेलेली आहेत। हा प्रयत्न आम्ही केलेला आहे की पाणी बोटीतनं बाहेर माणसं काढण्याची पाळी येऊ नये। फक्त ज्या गावात आपण चाललोय ते गाव पाण्याने लवकर वेढलं गेलं, जे नदीच्या काठावर आहे, त्यामुळं या शिरगाव नावाच्या गावात थोडीशी अडचण झालेली आहे। वाळव्यातले वाळवा गाव आहे, त्यातलाही काही भाग हा पाण्यात लवकर गेला। या दोन ठिकाणी आणि कनेगाव भरतवाडी या ठिकाणी माणसं काढायला बोटीचा वापर करण्यात आला। बाकी सर्व ठिकाणी पाय रस्त्याने जनावरं आणि माणसं बाहेर काढण्यात आपल्याला यश आलं। सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। पाणी आता थोडंसं हळूहळू कमी होईल, पाणी हळूहळू कमी होईल असा अंदाज आहे। आणि पुढच्या 8-10 तास जर अतिरिक्त पाऊस आला नाही तर माझी खात्री आहे की याच्यात आपल्याला बरासा रिलीफ मिळेल। कर्नाटक सरकारशी काही बोलणं झालं होतं? सतत चालू आहे, गेले 6-7 दिवस जेव्हापासून पाऊस चालू आहेत आमचं, मी स्वतः कर्नाटकला ज्यावेळी जाऊन आलो तेव्हापासून कर्नाटक सरकारने चांगलं सहकार्य ठेवलेलं आहे। आमचे चीफ इंजिनियर, त्यांचे चीफ इंजिनियर आणि सगळे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्या अलमट्टी धरण आणि राजापूर बंधारा, म्हैसाळ बंधारा इथं जे नियंत्रण करतात त्यांचा सतत संपर्क आहे। 2 दिवस इशारा कोल्हापूरला आहे, सातारला आहे, आणि अपेक्षा अशी आहे की त्या इशाऱ्यात फार पाऊस पडू नये। जर पुन्हा 500, 400 आणि 700 मिलीमीटर पाऊस पडला तर मात्र पुन्हा ही पाण्याची पातळी वाढू शकते। म्हणून आमचा प्रयत्न आहे की लवकर पाणी खाली जावं। मी पुढच्या इशाऱ्याची ज्यावेळा पाऊस जर आलाच तर त्याचा फार परिणाम होऊ नये, त्यामुळे पाहू आता काय होतंय। नक्की आपल्यावर जयंत पाटील होते आणि त्यांनी या ठिकाणी शिरगावची पाहणी जी आहे ती केलेली आहे। कॅमेरा किरण कादवेसह सागर आवड साम टीव्ही शिरगाव।